महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचं प्रमाण वाढू लागलंय या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं प्रतिबंधात्मक पावलं उचलत शालेय वयातच मुलींना कर्करोग प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतलाय या लसीमुळे कर्करोगाला काही प्रमाणात आळा बसेल अशी अपेक्षा आहे केंद्र सरकार नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची प्रतिबंधक लस शाळांद्वारे पुरवणार आहे त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पाचवी ते दहावीमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलींची संख्या मोजण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी भारतात विकसित एच पी लस पुढील वर्षी एप्रिल मे पर्यंत उपलब्ध होईल सध्या भारतातील पंधरा ते चव्वेचाळीस वयोगटातील महिलांमध्ये कर्करोग मोठ्या प्रमाणात आढळू लागलाय तर नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या अहवालानुसार भारतातील प्रत्येक त्रेपन्न पैकी एका महिलेला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतोय गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे सर्वाधिक मृत्यू भारतात होतात जगभरात दरवर्षी अशा प्रकारच्या कॅन्सरची ऐंशी हजार प्रकरणं नोंदवली जातात त्यामुळे केंद्र सरकारनं लसीकरणासाठी शाळांमध्ये एच पी व्ही लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलाय शाळांमध्ये पालक आणि शिक्षकांसोबत बैठका घेऊन पालकांमध्ये जनजागृती करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय त्यातून केंद्राच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत पुढील वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात लसीकरण सुरू होण्याची अपेक्षा आहे